नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, काजूचे घर आपण खाल्ले असतील, परंतु त्याच्या बिया आहेत त्या कशा कापतात आपण मित्रांनो हे पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, खूप इंटरेस्टिंग असणार हा व्हिडिओ। या सगळ्या बिया आहेत मित्रांनो ज्या रानामधून आणलेल्या आहेत, हे बघा मोठ्या मोठ्या आहेत। आणि आता हे कापायचं काम आम्ही करणार आहे, त्याच्या अगोदर आई हाताला तेल लावणार, कारण या बियांना खूप चीक असतं। हे जर चीक तुमच्या हाताला लागलं ना, तर तुमच्या हाताची सालं म्हणजे त्या वेगळ्या प्रकारचा तो चीक असतो तो येतो, आणि त्यानंतर मग तुमचे हात जळजळतात। सो त्यासाठी एक प्रिकॉशन घ्यायची असते की हे काजूचे घर म्हणजे जे आपले बिया आहेत त्या कापताना त्याला हाताला पहिलं तेल लावायचं, कारण त्याचं चीक आहे ते हाताला लागत नाही। मग सो ते कापणार आहे इकडे बघा, हे कोयती वगैरे आणलेली आहे आमच्या गावाला स्पेशल, हे कापण्यासाठी कोयती असते, तिकडे पण कोयती आहे। घरामध्ये तुम्ही प्रत्येक घरामध्ये जाल 4 ते 5 तुम्हाला कोयते हमखास बघायला मिळतील। बघा हे आता हाताला तेल लावून आणलेलं आहे, आणि आता हे बिया कसे कापतो ते बघा। ही माझी आई आहे, आणि आम्ही आता हे आमचं मंगील दर जिथे पडगडीची जागा बोलतो तिथे आम्ही आलो, आणि आमच्या इकडून घरातून एंट्री आहे। सो इकडे आता बसून हे कापायचं। हे मित्रांनो काजूचे बिया आहेत, त्या आम्हाला आमच्या माझ्या आत्याने म्हणजे माझ्या अक्काने दिल्यात, तिचं गाव रानवली आहे, तिकडे भरपूर त्यांचे काजू आहेत, आणि तिने मला दिले खास। आम्ही आलो आहे गावाला तर ती बोली तिने दुसऱ्या माणसांकडून खास आम्हाला दिले इकडे पाठवून। कोवळे वाटत ना, याचा फर्स्ट पहिला सीझन आहे, काही जुने काही कोवळे आहे, म्हणजे हे दिसतात मोठे बी अजून ते मोठे होतील। साईज हा शिंगेच्या सणासाठी खास दिले अजून। हा काजू बी आहे नाही, खूप मोठी होईल, कारण त्यांच्या आतमधल्या घरावरून समजते बघा, पूर्ण पूर्ण इथपर्यंत भरलेला असतो, तो पूर्ण भरलेला नाही अजून। हे अशा प्रकारे कापायचे असतात, आणि हा चीक असतो ह्याला साईडला, ह्या बियांच्या साईडला आहे इकडे, हा पूर्ण काजूचा चीक असतो। ते चीक एकदम हाताला जर लागला तुम्हाला असा, तर हाताचे पूर्ण तिकडे सालटा निघणार, कारण त्यांना चीक असतो तो जळजळतो नंतर। कवळ्यात आहे बघा, मोठ्यातली काजू किती बी मोठी आहे बघा, एवढी मोठी बी आहे, पण आतमध्ये अजून ती प्रॉपरली बनलेली नाही, भरलेली नाही, कारण ती अजून एक 10 दिवस असली तरी भरली असते, 10 दिवसामध्ये भरली असते। हा एकदम सुगंध भारी सुटते यांचा कापताना, गावच्या खास आहे, गावचे बोलतात ना गावची फळं आहेत, रानफळ आपली, त्याचं हे याच्यामध्ये केमिकल वगैरे काय नाही, नॅचरली सगळं, म्हणजे आमच्या गावाला हे सगळं फवारणी वगैरे करत नाही काजूंवरती, जे नॉर्मली काजू आहेत जसे वाढलेत तसेच जगतात, त्याच्यावरती फवारणी वगैरे काय करत नाही। सो मित्रांनो बघताय कशा प्रकारचे कापायचं काम चालू आहे। ही त्यातली एक जी आहे ना ती प्रॉपर जून झालेली आहे, म्हणजे पूर्ण त्याचा घर आहे ना तो खालपर्यंत म्हणजे इथपर्यंत तो हे झालेला आहे, त्यातलं हे टोळी बी बघा, टोळी बी पूर्ण सेट नाही झाल्या त्यामध्ये, हे त्याचं व्हायचे, आणि ती बियाचा साईज आहे ना खूप मोठा आहे। कापायचं काम चालू आहे घरामध्ये, आणि आम्ही धारा त्यावेळेस असं बसून बघायची मजा असायची, मध्ये मध्ये गिर खायचो। काही अशा आहेत बिया ज्या पूर्ण सेट झालेल्या म्हणजे जून झालेल्या आहेत कापण्यासाठी, आणि त्या या बघा इकडे असं घेतले आहेत, घर पूर्ण आतमध्ये बियापर्यंत पसरलेलं आहे, ह्या साईडला वळ घेत ज्या दौड आहेत इकडे कापायचे बाकी ठरते। हे चुलीवरती काप आपल्या हे यांचे कोयती आहे, गावाला खास स्पेशल म्हणजे गावी असते ही कापण्यासाठी, कुठल्या पण शेतीच्या कामासाठी ही कोयती असते, म्हणजे फाटी लाकडं असतात तोडायचा, कवाल तोडायला पण हे वापरतात ना। गवत कडा पण चुली वापरतात, कोयती वापरतात। सो हा लहान साईज असते, कोयतीची कामं भरपूर असतात गावाला, गावाला तुम्ही कुठले पण शेतीची कामं कराल तर कोयती हमखास लागतेच तुम्हाला। आता हे कापून घ्यायचे पहिले सगळे, नंतर मग त्यातले घर काढायचे असतात, ते कशाने काढायचे, हे कुठं आहे
कुटकी हिरकूट म्हणजे कुटकी काय छोटीशी लाकडाचं हे आहे आणि हिरकूट म्हणजे झाडू मधलं वाढवण असतं तिला त्यातलं काढायचं. हे सगळे गावचे शब्द आहेत मित्रांनो. वाढवण, कुटकी, हिरकूट हे सगळे त्याला प्रत्येकाच्या गावाला ते वेगवेगळे शब्द असतात. तसे आमच्या गावाला हे शब्द आहेत म्हणजे गावठी शब्द आहेत एकदम. काय काय वेगळ्या पद्धतीने कापतात ते पण लवकर होत ना, शॉर्टकट असत ना ते. आपल्याकडे असे सगळे जण असेच कापतात. आमच्या साईडला सगळे लोक असेच कापतात. काही लोक ते तिथून ते मधून एक स्टाईल असते त्या पद्धतीने ते कापतात. म्हणजे मधला मध्ये एक ते काठी घालायची तो डोळा असतो त्याला बोलतात मध्ये इकडे असा बघा इथे इथे ह्याच्यामध्ये ना काठी घालायची. हा ह्याच्यामध्ये काठी घालायची आणि ते बाहेर काढायचं मग ते निघत. हे त्याला त्याला पण चीक आहे ह्या साईडला बघा पाठी. हे कवच असतं टर्फॉल असतं त्यावरती पातळ. ते आपण पाण्यामध्ये टाकलं ना तर ते निघतं. सो मित्रांनो बघता अशा प्रकारे सगळे हे काजूचे बिया आहेत. त्या बियांचं सगळं त्याच्यामधून हे काढून झालेलं आहे. आता हे आईने काढलं लागेल पटापट पटापट 5 ते 10 मिनिटांमध्ये सगळं झालेलं आहे काम. हे गावची लोक एकदम स्मार्ट असतात. ते हे सगळं काम त्यांच्या एकदम डाव्या हाताचं काम असं त्यांचं आहे. हे सगळे अर्धे बघा अर्धे टर्फला न येता ते डायरेक्ट निघालेले आहेत. आणि हे काजू मित्रांनो हे काजू मुंबईला किती महाग मिळतात. शहरामध्ये कुठे पण जा तुम्ही हे काजूचे घर आणि एवढा मोठा पीस असेल ना तर आणखीन महाग असतात. मित्रांनो बघताय काजूच्या बियांमधून जे हे काजूचे घर काढलेले आहे त्याच्यावरती टर्फल असतं. ते टर्फल काढायचं काम आज आम्ही करतोय. बघा कशा प्रकारे ते टर्फल काढतंय. सो मित्रांनो बघताय आता मित्रांनो हे सगळं काजूचे बी आहेत त्यातून हे घर काढून झालेले आहेत. म्हणजे त्याची वरची सालं पण आहेत टर्फलं ती पण काढून झालेले आहेत. आता हे एकदम फ्रेश काजूचे घर ओल्या काजूचे घर आता हे संपूर्ण तयार झालेले आहेत आता. सो मित्रांनो तुम्ही बघितलं या व्हिडिओमध्ये ओल्या काजूच्या बिया आहेत त्या कशाप्रकारे बिया काढतात त्यातून कशाप्रकारे तो घर निघतो त्याचे टर्फलं कसे निघतात हे सगळं तुम्ही बघितलं मित्रांनो या व्हिडिओमध्ये. तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला एक घंटेचं बटन आहे ते पण दाबा. चला तर मित्रांनो भेटू पुन्हा कुठे तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.